बाय बेटू। शिफाली हमें घर अपन से छोड़ दो तुला साले। क्या अच्छी क्या बगतीस? काही नाही, बगती आहे की तुला तिची किती काळजी येते। प्लीज असं असतं। कसं असतं नेहा? आपल्या माणसाची आपल्याला काळजी असते। आय एम श्योर तुझ्या मनात तुला तिच्याबद्दल वाटायला लागलं हो ना। प्लीज स्टॉप इट नेहा, स्टॉप इट प्लीज, जस्ट रिलॅक्स। हे बघ, इतका वेळ मी हे सगळं फार गमतीत घेतोय आणि ते गमतीपर्यंतच मर्यादित राहावं असं मला वाटलं। तू तर सिरियस झाली यार। तू जस म्हणत राहतेस ना की प्रेम परत होऊ शकतं वगैरे। सॉरी, आय डोंट बिलीव्ह इन इट, आय डोंट थिंक सो। मला असं वाटतं की प्रेम एकदाच होतं आणि माझ्या बाबतीत ते होऊन गेलंय। ती माझ्या आयुष्यात निघून गेली असली ना तरी मी फक्त तिच्यावर प्रेम केलं आणि ते तसंच राहील। तुझा हट्टा यश। कसला हट्टा नाही? ती तुझ्या आयुष्यात निघून गेली आहे यश, मग तू का तिच्या आठवणींना अजून बांधून ठेवलंयस? मला कळतंय आठवण येते आणि एखादं नातं संपलं म्हणजे सगळं संपलं असं नसतं, कबूल आहे मला, पण आठवणी अशा असाव्यात जे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणतील, मनात नवी उमेद निर्माण करतील, आणि जेव्हा जेव्हा तिचा विषय निघतो तेव्हा तुला फक्त त्रास होतो। हे बघ यश, मला फक्त इतकंच कळतंय की प्रेम हे जे त्रास देतं, जे घुसमट करतं, ते प्रेम नसतं, जे जगायला शिकवतं, चेहऱ्यावर हसू आणतं, सुखदुःखात आयुष्यभर साथ देतं, ते खरं प्रेम असतं। यश पुन्हा एक चान्स देऊन तर बघ स्वतःला, आणि मला खात्री आहे या सगळ्या आठवणीतून जेव्हा तू मोकळा होशील ना तेव्हा तुला तुझ्या हक्काचा प्रेमाचा माणूस नक्की भेटेल आणि तू पुन्हा प्रेमात पडशील। यश तुला दुसऱ्यांदा प्रेमात पडायचा हक्क आहे आणि जेव्हा तू स्वतःला हे समजवशील ना तेव्हा सगळं आपोआप घडेल। यश शेफाली चांगली मुलगी आहे आणि तू एकदा त्या दृष्टीने बघ तिच्याकडे, मला खात्री आहे तू नक्की तिच्या प्रेमात पडशील। मला खात्री आहे ती तुला नक्की खुश ठेवेल आणि तू तिच्या प्रेमात पडशील। माझं घर आलं, बघ विचार कर। हा समीर, आलास तू? ठीक आहे, मी आलो। दादा बस मी इथेच उतरतो, किती झाले? अहो साहेब तुम्ही कशाला निघालात? मी सोडतो ना तुम्हाला घरी। नाही नाही, एक मिनिट। अहो बसा हो साहेब। ठेवा। अहो साहेब माझ्याकडे सुटते नाही की हो। अजून द्यायचे? नाही नाही, म्हणजे माझ्याकडे सुटते नाहीत पैसे। राहू दे, कीप द चेंज।
काहीतरी वेगळा झोल दिसतोय. कशाला आलो होतास? अरे काय कमाल आहे यार यश, माझा मूड झाला होता पावभाजी खायचा म्हणून मी आलो होतो. मूड बीड काही नव्हता, मुद्दामून आलो. जमून आलो. ओके फाईन, मान्य करतो मी की मी मुद्दाम आलो होतो. कमाल यार, हक्क आहे माझा तेवढा. माझ्या मित्राच्या आयुष्यात काय चालू हे पाहायचं मला हक्क आहे. हक बनताय मला. ओहो, नशीब तुझं एवढं. क्या बात, मुली अगदी हाताला हात धरून तुला असं पावभाजी खायला घेऊन जातात. इतकं लकी, इतकं लकी कसं काय कुणी असू शकते यार यश, हे बघायला मी आलो. जग्गू जप्पा ना, तुला काय सांगितलं यार? आपल्यातली कुठली तरी गोष्ट मी आजोबांना सांगतो. रिअली? मग स्पीकर वर टाक, स्पीकर वर टाक. ओके. हॅलो समीर, काय कशी होती पावभाजी? अरे बोलत का नाहीस तू? जग्गू पावभाजी फर्स्ट क्लास होती. मग बोल ना. आजोबा एक मिनिट, हा नेहाचा फोन आलाय. हा नेहा. हॅलो यश, पोचलास? बस पोचतोच आहे नेहा, पोचतोच आहे. यश, मी सांगितलं ना त्यावर प्लीज विचार कर. मला खात्री तू पुन्हा प्रेमात पडशील. बागों में बहार है, कलियों पे निखार है, तुमको मुझसे प्यार है. ना 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 ना, काय काय आजोबा काय चाललंय का? काय चाललंय? कशी नशिबाने थत्ता आज मांडली. काय काय झालं? काय काय झालं? बघितलं नाही याची हिंमत? अहो जगन्नाथ चौधरींचा हा बंगला आहे आणि तुमचा ना तू पुन्हा विचारतो की काय चाललंय? मग बघतोस ना परमेश्वरा, जगन्नाथ चौधरी एवढ्या मालमत्तेचा मालक मी आणि माझी काय अवस्था करून टाकली. माझ्या घरात मी साधं गाणं म्हणू शकत नाही. खरंच यश, नॉट फेअर. आजोबा आजोबा, काय झालं? काय हवंय तुम्ही? या बस बस, या बस या बस बस बस. बरं पण ती मुलगी काल काय सांगत होती? म्हणजे ती दुसऱ्यांदा प्रेम केलं तरी चालेल वगैरे असं काहीतरी म्हणत. काय इकडे बघ, मला म्हणत काय काय सांगतो बेसिकली काय झालं. एक तर काल यांनी एकत्र पावभाजी खाल्ली. पावभाजी खाल्ली पण तिखट यायला लागली. तिखट सहन होईना. मग तिने याला उकडलेला बटाटा खाऊ घातला. उकडलेला बटाटा आणि नंतर तर एका रिक्षात न गेले. रिक्षा? एक मिनिट, एक मिनिट आजोबा, तुम्ही याचं काय ऐकताय? काही सांगतोय हा बेसिकली काय आहे. ती नेहा आहे ना, ती प्रयत्न करते की त्या शेफालीचं आणि माझं जुळा हो. पण खरं हे आहे की त्या शेफालीला हा आवडतो आणि ह्याला ती शेफाली. काय रे? नाही आता आपण याच्यासाठी जमलोय ना. बरं ठीक आहे, मग ह्याला कोण आवडते? कोण आवडते? तू काही काय त्यांच्या डोक्यामध्ये भरवतोस? तुला काम धंदे नाही आहेत का? उठणी चल ऑफिसला. ठीक आहे आता काय? आजोबा येतो. ये लड़का हा है अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, के धीरे धीरे दिल बेकरार होता है. होते 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 प्यार भी काही होत नाही. जगू भाई कस काय व्हायचं मला? पिकुचू, अरे किती वेळा सांगायचं तुला? कानाचे पडदे फाटील माझे, आवाज कमी कर. मम्मी, अरे बाळा, अरे तू गेम खेळायचं की नाही? खेळ ना, खेळ ना, आरामात खेळ, बिंदास खेळ, अगदी मोठ्याने खेळ. हा आय नो,
अगं माझे ई शिळो फिरायचं राहिलंय कधीपासून. नाही 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 जमणार मला, बिझी आहे मी खूप. या एनीवेज यू गर्ल्स कॅर ऑन विथ द प्लांट्स, ओके? हॅव फन विदाउट मी. बाय, एन्जॉय. हे सगळे जगभर फिरताय आणि आम्ही आहोत इथे घरात. यश, हाय. हाय, गुड मॉर्निंग. इतका फनी गेम आहे ना की हसायलाच येत. बहिणी, तुम्ही टूरला का नाही जात आहात? म्हणजे टेंडर्स वर मिळणाऱ्या फाईल वर जे कमिशन मिळायचं ते यश मुळे बंद झालंय म्हणून का? बरेच प्रश्न पडायला लागले तुला मिथिला. नाही नाही असं नाही, मी आपलं काळजी वाटते म्हणून म्हटलं. मी आलीच हा, आलीच. पेकुचू आवाज कमी कर, तुझ्या खोलीत जाऊन खेळ. पेकुचू आवाज कमी कर, गेम बंद 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 करते. नाही की तू आउट. मिथिला बोलली ते अगदी चुकीच नाहीये, काहीतरी करायला हवं. फार तोंडे, तुमच्या त्या बॉसच्या नातवावर जरा लक्ष ठेवा. आजकाल त्या दीड दमडीच्या एम्प्लॉईज वर पैसे उधळतोय तो. त्यांना ऍडव्हान्स काय देतोय, बोनस काय देतोय, हे असेच पैसे उधळत राहिला ना तो, तर आपलं काहीच खरं नाहीये. तुम्हाला कळत मी काय बोलते तुमच्याशी. आणि याच त्याच्या उधळपट्टी मागे ऑफिस मधले घोटाळे सापडणं हे एवढं एकच कारण आहे असं मला वाटत नाही. काहीतरी वेगळं कारण आहे आणि ते आपल्याला शोधून काढायलाच हवंय. हो मॅडम, तुमचं बरोबर आहे. मी बारीक लक्ष ठेवतो. गुड, आता कामाला लागा. ठेवा ना फोन. ठेवतो ना. छोटा काटा 8 वर, मोठा काटा 6 वर. नवीची वेळ झाली तरी आई काही का करत नाहीये. ए नेहा. हो काका. अग काही नाही, अजून तू परीला घेऊन आली नाहीस ना, म्हणून काकूंनी बघायला पाठवलं. काका, आज थोडं उशिरा गेलं तर चालणार आहे. बर बर, ठीक आहे. आता काय करायचं? आई थांबली तर आपलं सिक्रेट कळून जाईल. नाही कळणार, तू लवकर ये. बर नेहा, मी येतो ना. हो काका. आई चल ना पटपट, आवाज लवकर. आले आले. हो गं आजीबाई, एरवी मी तुझ्या मागे लागत असते, आज तू काय करतेस? तुला उशीर झाला तर तुझे बॉस ओरडतील ना. हो गं, माझ्या परीला किती काळजी ना माझी. थांब, डबा घेऊन आले. परिचय. परी, ही घे बाळा साडी, सांभाळून इस्त्री कर हा. खूप महाग घातली आहे आणि संध्याकाळ पर्यंत आणून दे. येते मी. काय झालं? साठी काकू आले होते ना. काय काम होत? ही साडी कोणाची आहे? ती काकूंकडे द्यायची होती. आई
हो आणले. चल 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 पटापट करू हा. ये बाय. यश, हेलो यश. हाँ बोल. निघालीस का? नाही निघतच होते. पेन मला माझ्या उलट. बाय द वे, तुला माझी आठवण कशी आली? हाँ? म्हणजे शेफालीला फोन लावायचा असेल आणि चुकून मला लागला असं तर नाहीये ना? आता शेफाली कुठून आली मध्ये? नेहा, आणि तिला का फोन करेल मी? करशील, नक्की करशील. सकाळ दुपार संध्याकाळ फक्त तिलाच फोन करशील. प्लीज, मी तुला कशासाठी फोन केलाय? तू काय बोलतेस? मला तुला हे विचारायचं होतं की आपण आज एकत्र जाऊया का ऑफिसला? एकत्र? कुठे राहतोस तू? मी हॅलो हॅलो एक मिनिट, जरा नेटवर्कचा इश्यू आहे. हॅलो यश, मी कुठे राहतो? तू खंडाळ्याला? हिच्यासाठी कुठे राहतो? ड्रायव्हर कॉलनी. काहीतरी शोभेल असं सांग ना. शास्त्री नगर. हा हा नेहा, ऐकू येते? हॅलो, मी ना इथे आपलं शास्त्रीनगरला राहतो. शास्त्रीनगर? अरे ते तर खूप लांब आहे. उगाच वाट वाकडी करून नको येऊ. अगं नाही नाही, तसं नाही, मला बेसिकली थोडं काम होतं तुझ्याकडे, म्हणून भेटायचं होतं. मी येतो लगेच. आपण घराबाहेर भेटूया प्लीज. वा बेटा वा. मी आणि आजोबा विचारत होतो. नाही आजोबा, नाही रे समीर. आणि आता काय, आपण ऑफिसला एकत्र जाऊया. ये पा, काल असं तिने हा म्हणालीच होती की प्रेम काय तुला परत एकदा होऊ शकत. आणि आता त्या तुला दुसरं काही सुचतच नाही ना? मी तिला का भेटणार आहे जाणून घेतल्याशिवाय आपली बटबट 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 सुरू. ओके, बस तुम्ही शांत. काय भेटणार आहे तिला? मला तिला मदत करायची आहे यार, पण मला कळत नाही मी कशी मदत करू. म्हणून असा विचार केला, थोडेसे पैसे देऊन बघतो. चिनो, पैसे ती घेईल तुझ्याकडनं? मला तरी असं वाटतं की ती स्वाभिमानी मुलगी आहे. नाही, स्वाभिमानी आहेच ती, म्हणूनच मला जरा घरी जाऊन किंवा खासगीत तिच्याशी बोलायचं होतं. उगाच चार चौघांसमोर, यु नो, आय डोंट नो हाऊ शी विल रिॲक्ट. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.